येवला तालुक्यामध्ये परिसरात अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाचं पीक घेतलं जातं, परंतु सततच्या रिमझिम पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे डाळिंबाच्या उत्पादनामध्ये सातत्यानं घट होत असल्यानं संतप्त होऊन तालुक्यातील पिंपरी गावातील भगवान ठोंबरे या शेतकऱ्यानं 4 एकर डाळिंब बागेवर कुऱ्हाड चालवित तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्यानं तोडून टाकलेली आहे। लाखो रुपये खर्च करून डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले असून अनेकांनी डाळिंबाच्या बागा तोडून टाकल्या आहेत।